आज मी स्वतः संजय मोहिते, कर्जत शहर संपर्क प्रमुख शिवसेना, सुदेश देवगरे कर्जत शहर समन्वयक, प्रसादजी डेरवणकर उपशहर प्रमुख यांनी आज उबाटा गटातून शिवसेना शिंदे गटात माननीय आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे। हा पक्षप्रवेश करत असताना कर्जत मतदारसंघामधील विकास नजरेसमोर ठेवून आणि झालेला विकास 1200 कोटीचा जो त्यांनी निधी आणला, त्या निधीतनी जो कर्जत तालुक्याचा विकास झालेला आहे आणि कर्जत शहराचा विकास झालेला आहे, त्यासाठी आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे। कर्जत शहरातील अनेक म्हणजे मोठमोठी कामं कर्ज निधीमधून झालेली आहेत। प्रतिपंढरपूर असेल, नानासाहेब स्वारींचं प्रवेशद्वार असेल, कर्जतची पाणीपुरवठा योजना असेल, शिवसृष्टी असेल, प्रभू रामचंद्रांचं स्मारक आता नवीन होत आहे, संभाजी महाराजांचा चौक असेल, हे सगळे मोठमोठे विषय आमदारांनी मार्गी लावून कर्जतचा विकास केलेला आहे आणि कर्जतचा ह्याच विकासासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आलेलो आहोत। अजून कर्जतचा विकास व्हावा, कर्जत दैवली गुंडगे भिसेगाव मुद्रे आकुर्ले या भागातील म्हणजे नगरपालिका हद्दीतील विकास अजून आमदारांच्या माध्यमातून व्हावा आणि त्यासाठी आम्ही त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे आलेलो आहोत। काही लोकांनी या बाबतीत आम्ही पक्ष प्रवेश करत असताना म्हणजे जे आता सध्या जे चालू आहे नॅरेटिव्स, तसे काही नॅरेटिव्स पसरवण्याचा प्रयत्न केले की आम्हाला 1,00,000 रुपये दिलेले आहेत, आम्हाला 1,00,00,000 रुपयांची कामं दिलेली आहेत, असे नेगेटिव्ह सेट करून आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या बरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांना डायव्हर्ट करण्याचे प्रयत्न गेले 2-3 दिवसात झाले, पण अशी कोणतीही गोष्ट घडलेली नसून आम्ही केवळ विकासाचा आणि येणाऱ्या भविष्यातील नगरपालिकेचा दृष्टिकोन ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केलेला आहे। अशा बाबतीत कुठल्याही प्रकारची घटना किंवा असं काहीही प्रकार झालेला नसतानाही केवळ आमच्या मागे येणाऱ्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी हे प्रकार विरोधी पक्षांकडून केले जात होते, हाच मला फक्त खुलासा करायचा होता।